हॅलो. हा, गायकवाड वकील आहेत का? हा बोलतोय. मी जानकी किर्लोस्कर बोलते. हा नमस्कार, बोला. मी बोलतोय. वकील साहेब, तुम्ही जे पेपर्स बनवून दिले त्याच्यावर मी आक्का साहेबांच्या सह्या घेतल्या. व्हेरी गुड, पण हे जमवलं कसं सगळं? वकील साहेब, अहो जानकीला अशक्य असं काही नाही. पेपर्स रेडी आहेत आणि काम लवकरात लवकर व्हायला हवं. मग कधी आणू फाईल? आत्ता लगेच. अहो मी इकडे ऑफिसमध्येच बसलोय. ठीक आहे, मी आलेच आत्ता. ह्यावर अक्का साहेबांच्या सह्या आहेत. किर्लोस्करांची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायला त्यांची काहीही हरकत नाही असं लिहिलंय त्या पेपर्समध्ये. आणि मला वाटतं ते तुमच्यासाठी पुरेस आहे. वा, सगळे पेपर अगदी व्यवस्थित आहेत. आठवड्याभरात तुमचं काम झालंच म्हणून समजा. गुड. मला कामात कसलीही कसूर नकोय. येत्या आठवड्याभरात मला किर्लोस्करांच्या सिंहासनावर बसायचंय. काही प्रॉब्लेम नाही. हो ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके. कुणाचा फोन? राजाचा. काय म्हणतोय तुझा? तुमच्या नात्याला काय नाव द्यावं हेच कळत नाही मला. काही काही नाती नावाशिवायच राहू द्यावीत. उत्तम असतं ते. आणि रंग काका, नेहाविषयी राजाविषयी बोलताना जरा तोंडातनं साखर ठेवून येत जा, म्हणजे तेवढाच जिभेचा कडवटपणा कमी होईल तुझ्या. हां कळलं कळलं. काय म्हणतायत तुमचे राजे साहेब? बस. काय नाही रे, नेहाचं आणि माझं लग्न अगदी साधेपणाने व्हावं अशी त्यांच्या घरच्यांची इच्छा आहे. मी म्हटलं आमची काहीच हरकत नाही. माझी हरकत आहे. म्हणजे? तुझ्या लग्नासाठी मी इतकी वर्ष चातकासारखी वाट पाहिली, इतके उपद्व्याप केले, ते काय तुला रजिस्टरवर दोन सह्या करताना पाहावं म्हणून? एरवी मी तुला सह्या करताना पाहतोच की विद्यार्थ्यांचे पेपर तपासतोच तेव्हा. ते नाही तसं नाही, तुझं लग्न हे धूमधडाक्यात थाटातच व्हायला हवं. काय बोलतोय सुरंगा काका? अरे लग्न कुठल्या परिस्थितीत होतं याची कल्पना नाही आहे का तुला? पण त्याचा विचार मी का करायचा? त्याचा त्याने विचार करावा. आता एकदा लग्नाचा घाट घातलाय ना तुम्ही, मग तो नीट निसतो ना.
तू उगाच उगाचच हट्ट करतोस असं नाही वाटत तुला? अजिबात नाही. तुझं स्वप्न, नेहाचं स्वप्न, राजाचं स्वप्न, ही तुमची सगळ्यांची स्वप्न पुरी भावीत म्हणून मी माझा हट्ट उलट सोडलेला आहे. आता तुझं लग्न धूमधडाक्यात थाटात व्हावं हे एवढं एकच स्वप्न आहे माझं, ते पूर्ण करा की तुम्ही. रंगकाका, अरे नेहाची मनस्थिती तशी नाही आहे. त्याचा मी काय विचार करू? मी काय विचार करू? माझ्या मनस्थितीचा कधी कोणी विचार केलाय का? मग मी कशाला इतरांचा काय वर्ग? ते काय नाही, लग्न तुझं थाटात धुमधडाक्यात व्हायला हवं, जेवणावळीपासून मानपणापर्यंत सगळ्या गोष्टी रितसर व्हायला हव्यात. फोन करून सांग त्यांना. नाही मला नाही जमणार हे सांगायला. मी सांगतो, देतो काका. प्रत्येक गोष्ट तुझ्याच मनासारखी व्हायला हवी का रे? एकही गोष्ट माझ्या मनासारखी या घरात होत नाही हे तुला चांगलं माहितीये. एक तर सगळा जुलमाचा रामराम, त्यातून वरून त्यांची आणखी ही अट साधेपणाची. कुणी सांगितलंय इतकं? हे बघ रंगा काका, त्यांनी अटी वगैरे काही घातलेलं नाही, त्यांनी फक्त आपल्याला विनंती केली. ही विनंती आम्हाला मान्य नाही, कळवून टाक त्यांना. नाही, मी हे असं काही सांगणार नाही आणि तूही तुझा आग्रह सोड प्लीज. होऊ देत रे, होऊ देत लग्न साधेपणाने. ठीक आहे, होऊ दे लग्न साधेपणानं, होऊ दे. मी माझी बॅग भरायला घेतोय. म्हणजे तुझं लग्न मी म्हणतो त्याप्रमाणे जर होणार नसेल तर मी हे घर सोडून जाणार आहे. रंगा काका, कुठल्या संकटात टाकलं असेल तुम्हाला? मी त्यांनाही दुखवू शकत नाहीये आणि आता तर तुलाही. मी काय सांगितलं तुला? तू काहीही ऐकलेलं नाहीयेस. नाही, मी ऐकलंय सगळं. बर, मग आता तू ते कुणालाही सांगणार नाहीयेस. नाही, मी सगळ्यांना जाऊन सांगणार आहे. मी अजिबात माझं तोंड बंद ठेवणार नाही. तुम्ही भैया साहेबांना आणि अक्का साहेबांना फसवतायत. मी आताच्या आता जाऊन अक्का साहेबांना सगळं सांगणार आहे. मी जाणार आहे. जानकी बोलतीय. अक्का साहेब, अक्का साहेब, अक्का साहेब. हळू हळू हळू, काय झालं? अक्का साहेब, मला. अरे बोल बोल बोल, काय झालं? मला काही पाणी वगैरे हवंय का तुला? काय का घाबरलास का एवढा? आपण हा बोल, काय काय पैसे हवेत का? मग काय बोल ना. मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. महत्वाचं काय सांगायचंय? हा अरे बोल ना बाबा, बोल बोल, बोलल्याशिवाय कसं कळेल मला. दादू, आई हो, काय झालं? अगं बघ ना, मगाचपासून मला सांगतोय मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, बोलायचंय. पण बोलेल तर शपथ. बोल बाबा बोल. काय रे दादू, बोल ना. तू घाबरलायस का एवढा? अरे बोल. मी मला दादू. अरे बोल ना. तुला बयोची आठवण येते का? अरे ती गावाला गेली आहे ना. तिच्या जीवाचं काही बरं वाईट होईल असं वाटतंय का तुला? नाही म्हणजे तसं काही स्वप्न पाहिलंस का? काय रे, डॉक्टर कडे जाऊन ये. काय होतंय काय तुला? तुला बयोची आठवण येते का? म्हणजे जानकीताई. म्हणजे जानकीताई खरं सांगतायत असंच म्हणायचंय ना तुला? दादू, अरे तुला असं स्वप्न पडलं होतं का? हे बघ, स्वप्न पडलं असेल ना तर स्वप्नांवर विश्वास ठेवायचा नाही. तुझ्या बायकोची काळजी वाटतेय ना, मी तिची काळजी घेईन. एक 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 मिनिट जानकी, तुला कसं कळलं की याला बयोची आठवण येते? नाही आई, त्याचं काय झालं? मी स्वयंपाकघरात पाणी प्यायला गेले होते, तिथे आज झोपला होता आणि बयो बयो असं ओरडत उठला आणि तुमच्याकडे धावत आला, म्हणून मी इथे आले. ओका रे दादू. दादू, हे बघ, टेन्शन घेऊ नकोस. बयोची काळजी वाटतेय का?
मी तिची काळजी घेईन. तू चल बर, तू आईंना काय त्रास देतोयस. चल, मी तुला गरम दूध आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या देते. चल, हे बघ, बयोची काळजी अजिबात करू नकोस. कसं तिला काही होणार नाही, ती गावाला गेले की नाही. हे बघ, तिची काळजी घ्यायला मी आहे. तू चल बर, तिला काही होणार नाही. हा, अरे तिची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तू चल बर. हा, हे बघ, शांत हो, काहीही होणार नाही. चल. दादू, हे बघ, नको ते बडबडलास तर तुझी बायको बयो जीवानीशी जाईल. हा, आतापर्यंत माझी माणसं तिच्यापर्यंत पोचली सुद्धा असतील. त्यामुळे माझं बिंब फोडायला तुला जितका वेळ लागेल त्यापेक्षाही कमी वेळात तिचा गळा चिरला जाईल. समजलं? दादू, दादू, तुला नक्की बयोचीच आठवण येत होती ना, की जानकी म्हणजे दुसरं काही महत्वाचं माझ्याशी बोलायचं होतं? नाही अक्का साहेब. अरे दादू, सांग ना, खरं खरं सांग, काय झालं? नाही अक्का साहेब. जानकीताई बोलतायत ते बरोबर आहे. मला बयोची आठवण येते. मला मगाशी खूप भयंकर स्वप्न पडलं होतं. मूर्ख आहेस. काय करायचं नाना, तुम्ही जरा मुंबई कोल्हापूर मार्गावरती काही ट्रॅफिक प्रॉब्लेम आहे का बघा ना, चौकशी करा. नाही, मी सगळी चौकशी केली, सगळा रोड क्लिअर आहे, कुठेही पाऊस नाही, ट्रॅफिकही नाहीये. एक काम कर विश्वास, तू नेहाकडे फोन लाव. असं होऊ शकेल ना की ते रात्री नेहाकडनं निघालेच नसतील. अगं, आमच्या सुद्धा लक्षात आलं होतं ते, पण तिला टेन्शन नको म्हणून फोन नाही केला. हो, पण आता एवढा उशीर झाल्यावर ते फोन तर करायलाच हवा ना. काय चाललंय काय आपल्या आयुष्यात कळत नाही. एक संकट संपतंय तर दुसरं आग असून समोर उभं असतं. फोन लाव. जयसिंगचं गायब होणं आणि भैयासाहेबांच्या येण्याला होणारा हौशी, त्याचा एकमेकाशी काहीतरी संबंध तर नसावा? नाना, घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीचा संबंध तुम्ही थेट जानकीशी जोडू नका. एकदा मी तुमचं ऐकून घेतलंय, कारण तेव्हा मला शहानिशा करायला वेळ हवी होती. प्रत्येक वेळी नाही ऐकणार. लाव ना रे बाबा फोन. तू बोलतेस? मी काय बोलणार, मी ढीक बोलेन रे तिच्याशी, पण तुझी लाडकी बहीण माझ्याशी बोलायला हवी ना. मी खलन ऐक आहे ना. हॅलो नेहा. हा दादा, बोल. कशी आहेस? छान आहे. बर, काल बाबा निघाले का तिथून? हो, काल रात्रीच निघाले. काल रात्रीच निघाले. का रे, पोचले नाहीत अजून? नाही ना, म्हणून कन्फर्म करण्यासाठी फोन केला होता. अरे, पण काल रात्री 8 सुमारासच निघाले. म्हणजे हे आणि आबा म्हणत होते की तुम्ही एकटे जाऊ नका, रात्रीचं ड्राईव्ह करू नका, पण त्यांनी नाही ऐकलं.
फारच उशीर केला ना. बरं तू काळजी करू नकोस, मी बघतो इथे काय करायचं ते, चौकशी करतो मी इथे. कुठेतरी कामात अडकले असतील, येतील ते. हे बघ, ते आल्याबरोबर मला लगेच कळव. हो नक्की. कुणालराव कसे आहेत, त्यांची तब्येत बरी आहे ना? हो बरी आहे. बरं काळजी करू नकोस, ठेव फोन. बर. बाबा काल रात्रीच निघालेत. मग गेले कुठे रे? कोणाचा फोन होता? विश्वासदादाचा. बाबा पोहोचले नाहीत अजून घरी. भैयासाहेब अजून नाही पोहोचले? नाही. अगं 16-17 तास झाले त्यांना इथून निघून. हो ना, इतका उशीर. त्यांचा सेलफोन ट्राय केलास का? नाही, माझ्या लक्षातच नाही आलं. एक मिनिट बघू, मी ट्राय करतो. काय झालं? काय झालं तुम्हाला? आय एम ऑल राईट. थकल्यासारखं झालं. अंघोळीचा त्रास झाला? हो, आता तेवढे सुद्धा कष्ट या शरीराला सहन होत नाही ना. एक मिनिट थांब. ठीक आहे, धाप लागली जरा. मी फोन करतो एक मिनिट. हे काय झालं? अगं फोन लागतोय, कोणी उचलत नाहीये. अरे बापरे, काय झालं असेल? काय नाही, तू काळजी करू नको. पावसाळ्याचे दिवस आहेत ना, घाटात ट्रॅफिक जॅम असेल, ट्रॅफिक जॅम मध्ये अडकले असतील. एक मिनिट जाऊ दे, ते पोहोचतील घरी. तू कसलीही काळजी करू नकोस. ओके, रिलॅक्स, थोड्या वेळाने परत ट्राय करू. ओके राजा. श्रीकांत सर आलेत. श्रीकांत सर इतक्या सकाळी? काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणाले, लग्नाबद्दल. आलो. जन्म जात सोबती जन्मा.